आणि शनायशा एक दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ. देशाचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्प सादर करता असताना महिलांपासून ते नव्याने उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना सवलती आणि योजना. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला अर्थसंकल्प सादर. कही खुशी तो कही गम का माहोल. आणि देहूगावमध्ये भर रस्त्यात अज्ञातांनी गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून केला खून. आता बातम्या सविस्तराने. भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ आज पुण्यातून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आणि अमित शहा यांची रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे 2019 निवडणुकीत हा विजय मिळाला असून 2024 निवडणुकीची तयारी सुरू असल्याची माहिती देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली आहे. पाच वर्ष इकडेचे भावावर्जनाने आम्ही आश्वासन दिलं होतं. आम्ही पाच वर्ष इकडेचे भावावर्जनाने डीबीटीचा योजना आम्ही सुरू डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आम्ही आश्वासन पूर्ण केलं. मोठ्या प्रमाणावर आश्वासन आम्ही पुरे केलं आणि जे काही कामं अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याची संधी आम्हाला या देशातल्या जनतेनं पुन्हा दिली. मी सांगितलं आपले काही विषय आता आम्हाला पुन्हा संधी दिली तर पुढे निवा भारतीय जनता पक्षामध्ये हे सगळे निर्णय आमचं हायकमांड घेत असतो. मी कार्यकर्त्यांचे अफाट कष्ट यातून आम्ही साध्य केले. केंद्रात दुसऱ्यांदा भाजपने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर अर्थमंत्रीपदी पहिल्यांदाच निर्मला सीतारामन यांना मोदींनी संधी दिली. त्यानंतर त्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करत महिलांपासून ते नव्याने उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना सवलती योजना सादर करून त्यांना खुश केलंय. याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केलं जात असून पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय. फायनान्शियल बजेट एक पॉलिटिकल बजेट भी होता है और नई सरकार अभी बन के आई है. कुछ आश्वासन दे के कुछ प्रॉमिसेस करके तो स्वाभाविक था कि उनका पहला सबसे बड़ा उद्देश्य ये था कि जो जो उन्होंने वचन दिए हैं उनको पूरा करना है. और कुछ वचन पहले से चल रहे थे. तो अगर आप देखिए इसमें सारी जो रूरल और अर्बन के लिए जो बेसिक नीड्स हैं हर घर में बिजली हर घर में गैस हर घर के पास सड़क हर घर में टॉयलेट हर घर में जल और ये सारी की सारी स्कीम्स बहुत रूरल और अर्बन में देखिए इस सरकार ने अपने मैं समझता हूँ वचन पूरे किए हैं. और हम कॉर्पोरेट वाले होंगे ज़रूर पर हम सब सिटीजन्स हैं हम सब नागरिक हैं तो ये हमारा को बनता है कि ये जो उन्होंने किया ये बहुत अच्छा किया उस पर फोकस दिया और कॉन्स्टेंटली उस पर लगे हुए हैं. और हमारा अंदाजा है कि कुछ चीज़ें तो ऑलरेडी हो गई हैं नेक्स्ट 2-3 ईयर्स. तो मेरा पहला रिएक्शन ये है कि कॉम्प्लीमेंट द गवर्नमेंट सरकार को इस बात की शाबाशी है कि उन्होंने आम आदमी के लिए आम औरत के लिए जो जो करना था बहुत अच्छी तरह किया. देशाच्या पहिल्या पूर्णवेळच्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2019-20 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पाबद्दल तरुणाईला काय वाटते पाहूयात. या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. घर खरेदी करणं स्वस्त होणार आहे. इलेक्ट्रिक कार स्वस्त आहे. सोनं आणि चांदी महाग आहे. तंबाखूजन्य पदार्थ हे महाग झालेत. पेट्रोल आणि डिझेल महाग झालंय. CCTV कॅमेरा महाग झालाय. ऑटो पार्ट्स महाग. मार्बल टाईल्स महाग आहे. वाहनातील चार्जर स्वस्त आहे. रसायने हे स्वस्त आहेत. AC महाग झाला आहे. डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर महाग आहे. स्टेनलेस स्टील महाग आहे. टेक्स्टाईल वस्तू या स्वस्त आहेत. युरेनियम हे स्वस्त आहे. प्लास्टिक आणि रबर हे सुद्धा महाग झालं आहे. पेपर छपाई ही महाग झाली आहे. आणि लष्करी साहित्य जे आहे ते स्वस्त झालं आहे. या अर्थसंकल्पाबाबतीत तरुणांना काय वाटतं ते जाणून घेऊयात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत बजेट सादर केलंय. हा बजेट काही ना खुशी देणारा आहे तर काही ना गम देणारा आहे. या बजेटबद्दल नक्की तरुणांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काही तरुण आहेत आपल्यासोबत. आत्ता काल बजेट सादर झालेला आहे. काय वाटतं तुला. प्रथमतः एका महिलेनं अर्थमंत्री म्हणून पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून हा बजेट मांडला यामुळे मी मोदी सरकारचं अभिनंदन करतो. पण केवळ एका महिलेनं अर्थसंकल्प मांडला या अभिनंदनापेक्षासुद्धा त्या बजेटमध्ये या देशाच्या सर्वसामान्य घटकांसाठी मध्यमवर्गीयसाठी आणि गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि जे शेतमजूर आहे त्यांना या बजेटमधून काय मिळालं हा मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर देशातली 60% जनता ही कृषी क्षेत्रावर आधारित असताना सुद्धा कृषीला या बजेटमध्ये काही खूप मोठी तरतूद केली गेलेली आहे असं मला वाटत नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दुष्काळाचा प्रश्न तर देशामध्ये किती गंभीर आहे हे आपण पाहतोय, पण त्या संदर्भात ही काही तरतूद या संकल्प अर्थसंकल्पामध्ये झाली असं आम्हाला वाटत नाही. मोदी सरकार संरक्षणावर जास्त भर देत आहे असे एका बाजूला म्हणत असताना जरी तो आकडा तुम्हाला फुगीव दिसत असला 4,31,000 कोटी रुपयांचा, तरीसुद्धा प्रत्यक्षात त्यातले 1,08,000 कोटी रुपये ही भांडवली तरतूद आहे संरक्षणामधली, म्हणजे ज्यामार्फत आपण बंदुका घेऊ शकतो किंवा विमानं नौका हे जे लागणारं साहित्य आहे आणि उर्वरित जे आहे ते वेतन भत्ती इत्यादींसाठी खर्च होणार आहे. म्हणजे संरक्षणावरसुद्धा हे सरकार किती गांभीर्यानं लक्ष देत आहे याच्यातून तुमच्या लक्षात येईल. हे झालं संरक्षणाचं. शेतीसंदर्भात जर सांगायचं झालं तर आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करतो असं 2014 अर्थसंकल्पामध्ये सरकारनं सांगितलं, पण त्या अर्थसंकल्पाचं 2022 उद्दिष्ट आता जवळ येत असताना त्या कालच्या अर्थसंकल्पामध्ये त्यामध्ये काहीही अवाक्षर त्याच्यावरती हे सरकार काढत नाही. जेव्हा आत्ता कृषी विकास दर जो आहे तो आत्ता 2% आहे, हे जर 12% कृषी विकास दर या देशाचा असेल तरच हे शक्य आहे, अदरवाईज हे शक्य होणार नाही. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी या बजेटमध्ये काय आहे असं मला वाटत नाही. आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर मागे 2 रुपयांनी वाढवले आणि जे स्वप्नवत आहे मोटार वाहन ही संकल्पना आपल्याकडे अजून अस्तित्वात आलेली नाही, तर वास्तवात जी संकल्पना आलेली नाही त्यासाठी सवलती आणि रस्त्यावरती जे सर्वसामान्य लोक वाहनं वापरतात त्यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा दर हा 2 रुपयांनी वाढतो हा निश्चितपणे विरोधाभास आहे असं मला वाटतं. अजून काही तरुण आहेत त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नाव काय तुमचं? रोहन माने. काय करता तुम्ही? मी एमपीएससी करतो. एमपीएससी करता आणि कालच्या बजेटमध्ये आपण पाहिले की बेरोजगारीचा मुद्दा खूप मोठा आहे आणि बेरोजगारांसाठी काही तरतूद करण्यात आली नाही, काय वाटतं? मला असं वाटतं की त्यांनी युवकांसाठी काहीच तरतूद केलेली नाही आहे. बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे, त्यांनी खूप मोठी तरतूद करायला हवी होती पण त्यांनी तसं काही केलेलं नाही आहे. तर माझ्याकडे बघून असं वाटतं, तुम्हाला वाटत असेल की बाबा मी तर स्वतः असा बेरोजगारच आहे, मी गेली 4 वर्ष झालं डिग्री एक डिग्रीधारक आहे, मी एक कृषी पदवीधर आहे, तरी पण त्यांनी कुठलीच बेरोजगारांसाठी कुठलीच त्यांनी हे केलेलं नाही आहे, तरतूद केलेली नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की त्यांनी बाबा हा म्हणजे अर्थसंकल्प एवढा काय युवकांसाठी नाही आहे पहिली गोष्ट. तुला काय वाटतं? खरं पाहिलं तर बँकिंग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना 1,00,000 कोटीपर्यंत निधी देण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच गैरवित्तीय संस्थांना 70,000 कोटीपर्यंत निधी देण्यात आलेला आहे. यामधून असं दिसून येतं की राष्ट्रीयकृत बँकांना ह्याच्यापेक्षा खालचा दर्जा देण्यात आला आहे, याचा विचार गांभीर्यानं केला पाहिजे शासनानं. तुम्हाला काय वाटतं? पूर्णतः विचार केला तर हा अर्थसंकल्प हा एक स्वप्नक्रांतीच वाटतो, बाकी काही नाही, फक्त स्वप्नांचा पाऊस पाडलेला आहे अर्थसंकल्पात आणि एक दिशाभूल केलेली आहे सामान्य जनतेची. बरं, काय अपेक्षित होतं? बरं, दिशाभूल केली असं म्हणतोस तू अर्थसंकल्पात, काय अपेक्षित होतं तुला या अर्थसंकल्पात? कुठल्या योजनांचा कुठल्या योजना असायला पाहिजे होत्या असं तुला वाटतं? ज्या ऑलरेडी योजना आहेत त्यांनाच तुम्ही निधी दिला नाही, नवीन योजना येऊन काय फायदा? ज्या जुन्याच योजना आहेत त्यांनाच अपुरा निधी आहे. आज त्याच योजना कुठे कुठे रखडलेल्या आहेत, हा मनरेगा धरा एवढ्या चांगल्या योजना त्यांनाच तुम्ही निधी देत नाही, नवीन योजना आणून काय ती निधी कुठून आणणार? पूर्वीच्याच योजनाची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे या विचाराचा मी. अजून काही तरुण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण प्रत्येकजण 2-व्हीलर वापरत असतो तर त्यासाठी पेट्रोल लागतंच, तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवण्यात आले आहेत या अर्थसंकल्पात, काय वाटतं? पेट्रोल डिझेलचे भाव वाढवण्यात आलेले आहेत ते सर्वसामान्यांना एक फटका बसणार आहे, सर्वसामान्यांना कुठेतरी आधीभार लागणार आहे. म्हणजे काही ना कुठंतरी सर्वसामान्याचा जर विचार केला तर हे 2 रुपये किंवा 1 रुपये ते आधीभार सर्वसामान्यांना लागणार आहे, त्यामुळे सर्वसामान्याचं जिथं नुकसान आहे. तुला काय अपेक्षित होतं बजेटमध्ये, काय असायला पाहिजे असं वाटत होतं? मेन म्हणजे सध्या मोठी अडचण म्हणजे भारताची आहे की रोजगार, आणि या अर्थसंकल्पामध्ये रोजगाराविषयी कोणतीच म्हणजे असे खोटी कामगिरी बजावण्यात आलेली नाही, आणि ती म्हणजे एक तरुण वर्गाची एक मोठी अडचण आहे, पण त्याविषयी काहीच बोलण्यात आलेलं नाही, एवढीच खंत वाटते. अजून काय आहेत तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षित होतं बजेटमध्ये आणि तरुण वर्गांसाठी? आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, आपण ही संपत्ती मानतो, आरोग्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत, आपण त्यासाठी सुदृढ असायला पाहिजे, मात्र या आरोग्यासाठीच कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही. आमचं म्हणणं हेच आहे की ज्या तुम्ही योजना काढतात आणि ते तळागळामध्ये पोहोचल्यात, त्या पोहोचल्या का त्या नीट बघितल्या पाहिजे. पहिल्या योजनेला थुकापालीस करण्यात काय अर्थ नाही, नवीन योजना तुम्ही करताय त्या नवीन योजनेचं चांगलं कार्य झालं पाहिजे. मनरेगाच धरा तुम्ही, तळागळामध्ये त्याचे कामं होत नाहीत बरोबर, आणि रोजगाराचा जर प्रश्न झाला तर जागावरचीवर कमी होत चालल्यात. UPSC जे झाल्या, MPSC जे झाल्या, सर्व प्रश्नांचं तोडगा निघत नाही आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात त्याच्यावर काही तोडगा निघत नाही आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या कशामुळे होतात
त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे हा आमचा या प्रश्न आहे. बजेटमध्ये केला पाहिजे सरकारकडून ही अपेक्षा आहे आमच्याकडे. बरं, आपण आता बऱ्याच तरुणांचं मत घेतलेलं आहे, काय वाटतं तुला? तर मुख्यतः मी एज्युकेशनबद्दल बोलल. तर मोदी गव्हर्नमेंट नसतील बऱ्याच काही आपल्याला हे दिले होते, आश्वासन दिले होते की मी बऱ्याच गोष्टी पूर्ण करेल. मग ते अनएम्प्लॉयमेंट असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा मग सुरक्षेच्या बाबतीत असेल. तर मी एज्युकेशनबद्दल बोलतो. एज्युकेशन म्हणजे आज आपण ग्रामीण भागात जर बघितलं तर कुठल्याही सुविधा त्या एज्युकेशनमध्ये आपल्याला मिळत नाहीत. त्याच्यामुळे तिथले जे विद्यार्थी आहेत ते शहरामधील असलेल्या फॅसिलिटीजशी आपण हे करू शकत नाही, कम्पेअर करू शकत नाही. तर मला एक असं सांगायचं की बाबा तुमचे एज्युकेशन जे आहे तर सर्व समान असलं पाहिजे. आपण बऱ्याच तरुणांचं मत आता घेतलेलं आहे, तर या बजेटमध्ये कुठे खुशी आहे तर कुठे गम आहे? पण आता एवढ्या आपण तरुणांचं मत घेतलं तर ते बऱ्याच तरुणांचं मत हे आपण नकारात्मक पाहिलेलं आहे. बेरोजगार जो मुख्य प्रश्न आहे, तर तो बेरोजगार आरोग्य असेल, शिक्षण असेल, बँकिंग असेल, या सर्वच गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष घालायला पाहिजे होतं असंच या तरुणांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुमेधसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. देहूगावमध्ये भर रस्त्यात अज्ञातांनी गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून केलाय. ही घटना संध्याकाळी 7:30 सुमारास घडली असून या घटनेमुळे देहूगावमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देहूगावमध्ये भर रस्त्यात गुन्हेगार शंकरचा अज्ञात 3 ते 4 इसमांनी कोयत्याने सपासप वार करून खून केलाय. यात मयत शंकरच्या कपाळावर, डोक्यात आणि गळ्यावर वार करण्यात आलाय. घटनेत शंकरचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय. दरम्यान गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शंकर कारागृहात होता, तो नुकताच सुटलाय. त्यामुळे त्याचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी व्यक्त केलाय. त्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आता दाखल झालेत. 7 वाजता देहूगावमध्ये जो काही मेन चौक आहे त्या ठिकाणी शंकर दत्तात्रय बालसराफ 38 वर्षाचा तरुण जात असताना त्याच्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे. शार्प वेपनच्या साह्यानं त्याच्या गळ्यावर म्हणजे कापलेलं आहे, तसेच डोक्याला पण मार लागलाय, तो जागीच मृत्यू झालेला आहे. त्याचा त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून आपण पुढील कारवाई तपास करत आहोत. तसेच हा जो काही इसम आहे हा 1-2 दिवसापूर्वी जेलमधून सुटलेला आहे 307 गुन्ह्यामधून जामिनावर. तर सर्व शक्यतांचा पडताळ करून पोलीस तपास करत आहेत. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चिपळूण येथील तेवरे धरण फुटीवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगले. पिंपरी चिंचवडमध्ये प्राधिकरण कार्यालयात ते आढावा बैठकीसाठी आले होते, तेव्हा पत्रकारांनी प्रतिक्रियेसाठी विचारणा केली असता त्यांनी मान डोलवत पाटलांनी नकार दिलाय. धरणफुटीच्या महत्वाचा विषय असल्याने निदान त्यावर तरी बोला असा प्रश्न पत्रकारांनी केला, पण त्याला उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीचा 12.5% परतावा आता का द्यायचा? बाधित नागरिक त्यावेळी न्यायालयात का गेले नाहीत? तब्बल 44 वर्षानंतर जमिनीचा परतावा देणं शक्य होईल का? याचा लाभ कोणाला होणार आहे? सन 1974 सालचे शेतकरी यात आहेत का? जागा दिल्यास बाधित नागरिक त्यांचं काय होणार? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करत महसूल मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधिकरण प्रशासन भाजप लोकप्रतिनिधींना बेजार केलाय. तसेच मुख्यमंत्र्यांनी 12.5% परतावा देण्यास तत्वतः मान्यता दिली असली तरी त्याचं इतिवृत्त नाही, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता लागेल असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान फळपीक विमा योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे पुण्यातील SBIच्या जनरल इन्शुरन्स कार्यालयाच्या बाहेर प्रहार जनशक्ती पक्षाने अर्धनग्न आंदोलन करत कार्यालयाची प्रतिकात्मक पूजा केली आहे. 2018 नगरमधील 17,975 शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेकरता 7 कोटींचा विमा हप्ता भरला होता, पण यावर्षी दुष्काळाच्या झळा या संत्री, डाळिंब, चिकू या फळबागांना बसल्याने बागा अक्षरशः उकळून टाकण्यात आल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी SBI जनरल इन्शुरन्सकडे केली आहे, पण काही मोजक्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असून इतर शेतकरी यापासून वंचित राहिलेत. त्यामुळे प्रहार पक्षाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन यावेळी करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयाची प्रतिकात्मक पूजा करून अधिकाऱ्यांचा निषेध केला. आज पुणे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीच्या समोर प्रहार संघटनेच्या वतीने, अहमदनगर शेतकऱ्याच्या वतीने आज फळ पिकवण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. खरं तर गेली 1 वर्षापासून आम्ही या बँकेशी, या इन्शुरन्स कंपनीशी नेहमी संपर्क करत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या घटनेच्या कायद्याचा आधार घेऊन आम्ही हे करत असताना आज आमच्यावर हे अर्धनग्न
आंदोलन करण्याची वेळ आली. खरं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या 8,000 शेतकऱ्यांचे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे पैसे ह्या विमा कंपनीकडे बाकी आहेत. खरं तर एक वर्षापासून हे अधिकारी, जिल्ह्याचे अधिकारी टाळाटाळ करत असल्यामुळं आम्हाला पुण्याच्या कार्यालयीन ऑफिसकडे येऊन दाद मागायची वेळ आलेली आहे. खरं तर आम्ही आपल्या माध्यमातून इशारा देतो की आज आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खरंच चांगली कामं करावं लागतात, पण आपल्याला ह्या न्यायव्यवस्थेमुळं किंवा या शासनाच्या धोरणामुळं आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही तुमच्यामार्फत हा इशारा देतो की जर ह्यांनी कायद्याच्या कचोटीत काम नाही केलं तर नक्कीच आम्हाला इथं हिंसक वळण घ्यावं लागेल असं आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो. विनापरवाना 2 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराई गुन्हेगाराला गुन्हे शाखा 1 ने जेरबंद केलंय. गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे वय 32 राहणार भोसरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. भोसरी येथे ज्ञानेश्वर लांडगे आणि बाबा पांडे यांच्या 2 टोळ्या असून या टोळ्यांच्या वर्चस्वातून नेहमी भांडण होत असतं. यातूनच सराईत गुन्हेगार पांडे आणि साथीदारांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीतील साथीदार अक्षय काटे याचा खून 2014 केला होता. तर टोळी प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे हा किशोर झेंडेच्या खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी 2015 पासून जेलमध्ये होता. तो गेल्या आठवड्यात सुटला असून याच भीतीपोटी बाबा पांडे यांनी स्वतःच्या रक्षणासाठी 2 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे स्वतःजवळ ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार बाबा यांनी साथीदार प्रदीप तापकीर, सँडी गुप्ता याच्या मदतीने 2014 टोळी वर्चस्वातून ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीतील अक्षय काटे याचा खून केला होता. या प्रकरणी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. ज्ञानेश्वर लांडगे हा स्वतःच्या टोळीचा प्रमुख आहे. तो नुकताच खुनाच्या गुन्ह्यातनं जेलमधनं सुटलाय. याच भीतीने सराईत आरोपी बाबा अशोक पांडे हा स्वतःच्या रक्षणासाठी विनापरवाना पिस्तूल वापरत होता याची गुप्त माहिती गुन्हे पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्याला दिघी येथील सिद्धेश्वर शाळेच्या परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आता विधानसभेचं वारं घुमू लागले. या वाऱ्यात शेंडीच्या चर्चेने जोर धरलाय. भोसरीतील भाजपचे संलग्न आमदार महेश लांडगे यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दत्ता सानेंनी चक्क शेंडी वाढवली आहे. लांडगेंचा पराभव करूनच शेंडी कापेन अशी भीष्म शपथच दत्ता सानेंनी घेतली आहे. बरं, गेल्या विधानसभेत बंडखोर लांडगेंना निवडून आणण्यासाठी ही सानेंनी शेंडी वाढवली होती. तेव्हा सानेंसोबत आमदार लांडगेंनीही पक्षाचा अधिकृत उमेदवार विलास लांडेचा पराभव करूनच शेंडी कापली. मात्र आता साने आणि आमदार लांडगेंमध्ये विस्तव पेटले. म्हणूनच गेल्या विधानसभेत पक्षविरोधी प्रचार करून निवडून आलेल्यांना हिंगा दाखवायचा चंगस सानेंनी बांधलाय. पण दुसरीकडे आमदार महेश लांडगेंनी ही शेंडी वाढवली आहे. त्यामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. लांडगे यांनी वाढवलेली शेंडी आणि सानेंनी दिलेलं आव्हान यावर तरी तुर्तास बोलणं टाळलंय. विधानसभा निवडणुकांना अद्याप 2 ते 4 महिने बाकी आहेत, पण त्याआधीच शहरात शेंडीवरून राजकारण पेटलंय आणि याचा धूर अगदी विधानसभांच्या निकालांपर्यंत येतच राहील यात शंका नाही. मागच्या वेळेस सुद्धा काही कारणास्तव मी, आमचे सहकारी मित्र, माझे गुरु, त्यांच्यासाठी मी ही शेंडी ठेवली होती. आदरणीय त्यांच्याकडनं पण आमच्या भोसरी मतदारसंघाच्या ज्या काही भावना होत्या किंवा काही गोष्टी किंवा काही प्रश्न होते त्यांच्याकडनं सुटले नाही, म्हणून आम्ही दुसरा उमेदवार आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. खरं तर शेंडी ठेवण्यामागचं कारणच आहे की भोसरी विधानसभेचे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांना चितपट करण्यासाठी मी खरं तर शेंडी ठेवलेली आहे. त्या पाठिंब्याचं कारण असं आहे, ज्या हिरारीने मी त्यांच्याबरोबर राहिलो, पक्षाच्या विरोधात जाऊन मी काम केलं, पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष आमदारांना सपोर्ट करून माझ्या भाषणाच्या माध्यमातून असेल, भोसरीचा जो एक तमाम मोठा मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्येच मी जाहीर केलं होतं की ही शेंडी ज्यासाठी ठेवलेली आहे की ज्यांच्यासाठी मी हे यांना सपोर्ट केलाय त्यांना पाडण्यासाठी, आता मी तोच निर्णय घेतला गेले आहे, ते सुटले नाही, म्हणून यावेळेस मी शेंडीची शपथ घेतली आहे. जोपर्यंत विद्यमान आमदारला मी पाडणार नाही तोपर्यंत मी माझी शेंडी काढणार नाही अशी एक भीष्म शपथ मी या निमित्ताने घेतलेली आहे, असंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावे, परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी अशा अनेक मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती बाबा कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकासह महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालक 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कृती समिती, महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळी यांनी दिली आहे. आज या ठिकाणी आम्ही रिक्षा संपाबाबत पत्रकार परिषद घेत आहोत. आमचं म्हणणं असं आहे की 9 जुलैपासून महाराष्ट्रामधील जवळजवळ 20 लाख रिक्षा चालक मालक संपावर जाणार आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील जवळजवळ 1.5 लाखापेक्षा अधिक रिक्षा चालक मालक हे संपामध्ये सहभागी होणार आहेत. आम्ही मुंबईमध्ये शशांकराव यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेऊन महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती की 30 तारखेपर्यंत महाराष्ट्र सरकारने आमचे प्रश्न सोडवावे, परंतु आणि याबद्दल आम्ही मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि संबंधित सर्व अधिकारी यांना निवेदन देखील दिलेलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ. देशाचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्प सादर करत असताना महिलांपासून ते नव्याने उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना सवलती आणि योजना. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला अर्थसंकल्प सादर. कही खुशी तो कही गम का माहोल. आणि देहूगावमध्ये भर रस्त्यात अज्ञातांनी गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून केला खून. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.